मालेगावातील केबीएच विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.37% लागला असून अथर्व प्रवीण नेरकर याने प्रथम क्रमांक मिळवत 99.40% मिळवले आहेत. त्याच पद्धतीने यश अमोल गुंजाळ याने द्वितीय क्रमांक मिळवत 97.60% मिळवले. तसेच तेजस शांतीलाल जोशी याने तृतीय क्रमांक मिळवत 97.20% मिळवले आहेत. त्याच पद्धतीने ललित वसंत जोशी याने चतुर्थ क्रमांक मिळवत 96.80% मिळवले आहेत. त्याच पद्धतीने सोहम अनिल पवार याने पाचवा क्रमांक मिळवत 96.40% मिळवले आहेत. त्याच पद्धतीने 447 पैकी 431 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 98.37% लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा विद्यालयाच्या वतीने सोशल डिस्टन्स बाळगून सत्कार समारंभ संपन्न झाला. नमस्कार, माझं नाव अथर्व प्रवीण नेरकर. मी केबीएच विद्यालयात शिकत होतो. मी इयत्ता 8वीला असताना केबीएच विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी माझ्या मनामध्ये अनेक शंका होत्या, परंतु एच बी देवरे सर, आर डी शेवाळ सर व धनवट सर यांनी घरी येऊन मला स्वतः सगळ्या शंकांचं निरसन केलं व त्यांच्या माध्यमातून मी केबीएच विद्यालयात प्रवेश घेतला. केबीएच विद्यालयाची शिस्त व स्वच्छता अतिशय छान आहे. तिथील सर्व डिव्हिजनवर अत्यंत मार्गदर्शन करणारा आहे. मला या शाळेचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः आमचे प्राचार्य माननीय श्री एस पवार सर यांनीही आमच्या वर्गाकडे व पूर्ण शाळेकडे विशेष त्यांनी लक्ष दिले व त्यांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांनी वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली. आज माझ्या या यशाचे श्रेय सगळ्या गुरुजन वर्गांना व पालकांना जाते. धन्यवाद. मी केबीएच विद्यालय येथे 10वीपर्यंत शिकत होतो. मी इयत्ता 8वीला केबीएच विद्यालय येथे ॲडमिशन घेतला, परंतु माझी दुविधाच मनस्थिती होत होते. पण वडिलांच्या समजुण्याने व शिक्षकांच्या समजुण्याने मी येथे ॲडमिशन घेतले. त्यानंतर माझे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. इयत्ता 10वीमध्ये असताना वर्ग शिक्षक तसेच इतर शिक्षकांनी मला खूप मदत केली. तसेच ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्यात त्यांनी मदत केली व माझ्या या यशाचे मी त्यांना पूर्णपणे श्रेय देतो. मी इथे पूर्णतः मतलब इयत्ता 5वीपासून इथे शिकत आहे. मी पहिले दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणार होतो, परंतु माझ्या पालकांनी तसेच मला इतर शिक्षकांनी दिलासा दिला व त्यामुळे मी इथे शिक्षण घेतो. त्या व मला त्यांचा दिलासा खूपच पडला. मला ज्याही माझ्या अडचणी होत्या त्या मला इथे सोडवून मिळाला. सगळ्या मला येथील शिक्षकांनी व येथील मित्रांनी प्रत्येकाने खूपच सहाय्य केलं. तसेच माझे असे मत आहे की जेही आता पुढे काही जे विद्यार्थी येणार तर त्यांनी निश्चितच या केबीएच विद्यालयात प्रवेश घ्यावा. केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प आज 10वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्या निकालामध्ये केबीएच विद्यालयाने गवगवीत हेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी संपादन केलं. केबीएच विद्यालयाचा निकाल हा 98.37% असून आज या विद्यालयामध्ये अथर्व नेरकर हा 99.40% गुण मिळून हा शक्यतो तालुक्यातच केंद्रात प्रथम आलेला आहे. तर त्याचं सर्व श्रेय जे असेल त्या वर्ग शिक्षकांचं, त्या पूर्ण 10वीला शिकवणाऱ्या विषय शिक्षकांचं कौतुक करतो व त्या नेरकरचं त्या ठिकाणी व त्यांच्या पालकांचं त्या ठिकाणी आम्ही एक छोटेखानी आज कोविड-19 अभाव असल्यामुळे छोटेखानी आम्ही त्या ठिकाणी जे पहिले 5 आलेले जे विद्यार्थी असतील तर त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तर ह्या 5ही विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जी वाटचाल असेल त्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.